शाळेच्या इतिहासातील चमकता तारा म्हणजे शाळेचे गुणवंत विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा आताच्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी असं आवाहन बालविकास मंदिर बाहुबलीच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांनी केलं. बालविकास मंदिर बाहुबलीच्या 21व्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे चेअरमन तात्या सोथने, बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे संचालक गोमटेश बेडगे होते. प्रमुख अतिथी टेक्निकल विभाग प्रमुख MG शाह विद्यामंदिर बाहुबलीचे रवींद्र देसाई सर, तसेच MG शाह विद्यामंदिरचे अध्यापक शरद जुगळे होते. पत्रकार राहुल रत्नपारखेही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शाळा वर्धापन दिनानिमित्त प्रशालेच्या पहिल्याच वर्षीचा विद्यार्थी अजय सुरेश पाटील हा यावर्षी CA परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी CA पदवी मिळवली म्हणून त्याचाही व त्याच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. यावर्षी 10वी 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रशालेचे माजी गुणवंत विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला. सांगली शिक्षण संस्थेच्या TSE या स्पर्धेत केंद्रात दुसरी चिप्रचिता पाटील व इयत्ता 3रीतील केवल रोटे या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनीही शाळेविषयीचं मनोगत व्यक्त केलं. शाळेविषयी अध्यापिका यांनी मनोगत अनिता कागवाडे यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम लांडे तर आभार माधुरी मगदुम यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं. कुंभोज प्रतिनिधी मराठी SNews.